मग आता एवढी सगळी परिस्थिती मॅडम आपण पाहतोय म्हणजे काही वेळेला आपण आमोरासमोर जाऊन पाहू नाही शकत पण एवढ्या गोष्टी ऐकून आहोत बघून आहोत की अजूनही ग्रामीण भाग सुधारला पाहिजे किंवा अजूनही गरीब लोक गरीबच आहेत आणि जे श्रीमंत लोक आहेत ती अतिश्रीमंत होत आहेत असं म्हणायला हरकत नाही तर हा जो बदल आहे किंवा हा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे म्हणजे एकंदरीत गरिबीमधून त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न असायला हवेत हा फारच महत्वाचा मुद्दा आहे जो बऱ्याच वेळा आमचे डिस्कशन्स चालू असतात ह्या मुद्द्यावर की गरीब माणूस गरीब राहायला लागलाय ह्याच्या मागचं कारण काय असू शकेल गरीब माणूस गरीब राहायला लागलाय कारण त्याला त्या ते गरीब बाहेर काढण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजेत ते त्याला मिळत नाहीयेत hmm. आणि जसं मी तुम्हाला म्हंटल की त्या आहेत एज्युकेशन आणि स्किल्स hmm. 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 आता छोट्या गावामध्ये समजा एखादा कार्पेंटर असेल जो पिढी जात कार्पेंटरी करत असेल त्याला असं नाही वाटणार की आपला मुलगा तिथं राहून कार्पेंटर व्हावा तो नक्कीच प्रयत्न करेल मुलाला शिकवायचं बरोबर मुलगीच शिक्षण इज क्वेश्चनेबल पण मुलगा शिकेल आणि त्याला नाही वाटणार की आपला मुलगा इथे राहून कार्पेंटर व्हावा बरोबर तो तिकेड जाणार दुसरीकडं मग कार्पेंटरी ही, ही एक स्किल आहे ही कला आहे ती तिथंच तुटली ती पुढे नाही जाऊ शकत तसंच जर तुम्ही बघितला की जसं कौंद्या करायच्या गोधड्या करायच्या जे पूर्वीच्या बायका करायच्या इतकी कला होती त्याच्यामध्ये इतका वेळ लागायचा आता ती तुम्हाला दिसून नाही येणार का कारण क्विल्ट्स याय लागले नवीन नवीन मशीनचे गोष्टी यायला लागले मग ती कला ही तिकडनं गेली अशी कितीतरी कला आहेत ज्या तिकडनं ग्रामीण भागात गेलेल्या आहेत संपलेले आहेत बरोबर आणि त्यामुळं काय होत चाललंय की ठीक आहे एखाद्या मुलाला तुम्ही शिक्षण दिला फार चांगले आता किती पर्सेंटेज ऑफ लोक असे करत आहेत तर साधारण थर्टी टू फोर्टी पर्सेंट लोक बाहेर गेलेले आहेत पण हे जे बाकीचे सिक्स्टी पर्सेंट लोक आहेत ते काय करत आहेत जर आपल्याला फ्रीमध्ये गोष्टी मिळायला लागलेत माझी जरी फाउंडेशन असेल तरी माझं हे मत आहे की कधीही कुणालाही कुठलीही गोष्ट जेव्हा आपण फ्रीमध्ये देतो तेव्हा त्याची किंमत त्या माणसाला राहत नाही आणि उलट पण त्याला दुबळं बनवतो जर त्यांना अशा फ्रीच्या गोष्टी मिळत गेल्या तर त्यांना त्याचीच सवय होणार मग बाहेर जाऊन काम करण्यासारखं मग राहणार ना हो नाही मग ती गरिबी बाहेर पडणार कशी तर ह्याच्यातनं बाहेर करायचं असेल आपल्याला तर डेफिनेटली लोकांना शिक्षण द्यायला पाहिजे त्यांना स्किल्स द्यायला पाहिजे काम मिळणं हे सगळ्यात महत्व म्हणजे त्यांना इंडिपेंडेंट बनवण्यासाठी आपले प्रयत्न असायला हवेत फक्त म्हणजे कसं होतं की आपण एखादी मदत करतो जसं तुम्ही मध्ये बोलताना म्हटलात की काहीतरी एज्युकेशनल हेल्प केली आपण किंवा काही कपडे वगैरे दिले तर ते तेवढ्यापुरतंच होऊन जाईल पण त्यांना खरोखरच त्यांची स्वतःची परिस्थिती बदलायची असेल तर त्यांना इंडिपेंडेंट आपण बनवलं पाहिजे त्यासाठी मदत व्हायला हवी प्रत्येकाकडून सो so, माइट बी एज्युकेशन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत जर समजा एखाद्या कुटुंबाला एज्युकेशनसाठी पैसे नसतीलच तर तुम्ही त्यांना ज्ञान द्या एज्युकेशन साठी सपोर्ट करा मला वाटतं ते, त्याच्यासारखं मोठं दान कुठलं असूच शकत तर मी कायमच म्हणते की बायकांना तुमचे हात असे समोर ठेवूच नका तुम्ही की मला मला द्या मला पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचे हातच इतके घट्ट करा की तुमचं तुम्हीच स्वावलंबी व्हा एम्पावर्ड व्हा की तुम्ही स्वतः शिका आणि तुम्ही करा आणि स्वतःच स्वतः कमवा मग अनेक महिला अशा असतात की ज्यांना म्हणजे बऱ्याच गोष्टी माहिती नसतात फक्त चूल आणि मूल म्हणण्यापुरत्या त्या असतात तर अशा ज्या महिला आहेत ग्रामीण भागामध्ये त्यांना अनेक कायदे आहेत तेही माहिती नसतात की आपण आपल्यावरती असा अतिप्रसंग झाला किंवा आणखीन काही प्रॉब्लेम आला आपल्यासोबत तर आपण काय करावं कुणाला सांगावं या सगळ्या गोष्टी माहिती नसतात त्याच्यासोबतच अनेक असे वेगवेगळे वे कायदे आहेत ज्याची माहिती असणं त्यांना गरजेचं आहे गर जा जा तर त्याच्याबद्दल आपण काय सांगू डेफिनेटली त्यांना ह्याची माहिती असणं फार महत्वाचं आहे जसं तुम्हाला माहित असेल छोट्या छोट्या गावात पंचायत असतात oh. आणि मग पंचांच्याकडं प्रॉब्लेम्स घेऊन जातात आता गव्हर्नमेंटकडनं छोट्या छोट्या गावात सुद्धा तुमचं चाईल्ड आणि वुमन वेलफेअर सेल्स आहेत hmm. जिथं hmm. लोक जाऊ शकतात आपले प्रॉब्लेम्स घेऊन hmm. जाऊ शकतात आणि मग इमिडिएटली त्यांना तो रिस्पॉन्स मिळू शकतो पण ह्या बायकांना त्याचा अवेअरनेस असणं आणि त्यांना सांगणं की बाबा तुम्ही हे करू शकता ह्याची गरज आहे तर अवेअरनेस आणि जे एज्युकेटेड लोक आहेत जर ते ग्रामीण भागात दिवस येऊन सेशन्स घेतले किंवा अवेअरनेस स्प्रेड केले तर मला वाटतं त्याच्यासारखे

मोठं काम काहीच असू शकत नाही हो ना आणि त्याच्यासोबत स्वावलंबाचा जो विषय आपण बोलत होतो त्याच्यासाठी अनेक अशा योजना सरकारकडून राबवल्या जातात ज्याचा फायदा महिलांना होऊ शकतो किंवा ग्रामीण भागासाठी अनेक अशा योजना असतात तर त्याच्या संदर्भातही त्यांना अवेअर असणं गरजेचं आहे हो नक्कीच कारण आता माझ्या फाउंडेशन थ्रू जे आम्ही ऍक्टिव्हिटीज करतो सक्षम शक्ती नावाची एक आमचं इनिशिएटिव्ह आहे ज्याच्या अंडर आम्ही बायकांना फ्रीमध्ये ट्रेनिंग देतो शिलाईचं तर शिलाईचं ट्रेनिंग घेऊन त्यांना मग पुढं मग परत क्वेश्चन मार्केट येणार नुसतं ट्रेनिंग घेऊन उपयोग काय आहे त्याच्या हो पुढे त्यांना ते, ते काम करावं लागणार तर एक तर ते आमच्या बरोबर पंख मध्ये आमच्या फॅक्टरीमध्ये जॉईन होऊ शकतात किंवा मग त्यांना हेही नॉलेज आम्ही देतो की ठीक आहे तुम्ही तुमचं तुमचं एक छोटंसं युनिट स्टार्ट करायचं आहे किंवा तुम्हाला टेलरिंगचं युनिट स्टार्ट करायचंय एकदम मायक्रो ऑन्टरप्रिनर्स व्हायचे आहेत की तुम्ही आजूबाजूच्या लोकांचे कपडे घेऊन तुम्ही शिलाई करायचे तर असे बरेचसे योजना आहेत सरकारकडनं छोटे छोटे लोन्स घेऊ शकतील आणि ह्याचं नॉलेज त्यांना देणं हे फारच गरजेचं आहे की हा आपण हा पैसा घेऊन हे हे कामं करू शकतो पण mm. त्याचबरोबर हातामध्ये ज्या वेळेला ह्या बायकांच्या पैसा येतो त्यावेळेला तो त्याच गोष्टीसाठी वापरला जाईल हेही चेक करणं तेवढंच महत्वाचं आहे कारण बऱ्याच माझ्याकडे अशाही बायका आलेल्या आहेत की ठीक आहे आम्ही छोटे युनिट स्टार्ट करू म्हणून त्यांनी सबसिडीसाठी लोन्स घेतलेले आहेत पण अनफॉर्च्युनेटली मार्केटिंग कसं करायचं हे नॉलेज नाही आहे किंवा श कामं कुठनं घ्यायची हे नॉलेज नाही आहे त्यामुळं ते मग सक्सेसफुल होणं खूप अवघड होऊ शकतं ते पूर्ण ट्रेनिंग त्यांना ह्या जर्नीचं ट्रेनिंग देणं हे आमच्या सक्षम शक्तीमध्ये आम्ही करतो की ठीक आहे इकडनं तुम्ही मार्केटिंग कसं करणार कारण बायका साधं बाहेर जाऊन बोलू शकत नाहीत तर मग त्यांना मार्केटिंगचा आयडिया येणार कसं तर फक्त शिलाईचं काम शिकवणं हे नसून पण त्यांना पूर्ण एका छोट्या मायक्रो ऑन्टरप्रन्य म्हणून जर आपल्याला त्यांना सेट करायचं असेल तर ते तसं त्यांना ट्रेनिंग देणं तेवढंच महत्वाचं आहे तरच आपल्याला हवा तसा बदल पाहायला मिळेल आपण ऐकतोय वेणूधोणी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम के एल इ कनसू आणि आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनानिमित्त आपला विशेष कार्यक्रम सुरू आहे ज्यामध्ये आपण गौरी मांजरेकर यांना ऐकत आहोत तर अनेक गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केल्या मॅडम शेवटी या दिवसाच्या अनुषंगाने आपण आपल्या सर्व महिलांसाठी एखादा मेसेज देऊ सगळ्याच महिलांसाठी मला एक मेसेज द्यायसारखा वाटतो की एक महिलाच आहे जी महिलाला साथ देऊ शकते आणि एक महिलाच आहे द... ती एखाद्या महिलाला मागं खेचू पण शकती तर मला असं वाटतं की इंटरनॅशनल वुमन्स डे असू दे किंवा इंटरनॅशनल रुरल वुमन्स डे असू दे तर एक वुमन्स कम्युनिटी म्हणून आपण जर एखाद्या बाईला अपलिफ्ट करू शकलो नॉट नेसेसरी की तुम्ही पैसे देऊनच अपलिफ्टमेंट करायला पाहिजे तुमचं ज्ञान देऊन करू शकता तुमचा वेळ देऊन करू शकता तर त्याच्यासारखी मोठी गोष्ट काहीच नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला रुरल भागात जायचीही गरज नाही आहे तुमच्याकडं काम करणाऱ्या बाईलाही तुम्ही अपलिफ्ट करा किंवा तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला दिसत आहे की ठीक आहे मला हिला जर एखादी मुलगी आहे तिला जर मी शिक्षण देऊ शकते तिला छोटंसं काहीतरी शिकवू शकते ते करा आणि मला वाटतं दॅट इज द ट्रू एसेन्स ऑफ एम